नमस्कार, मी अभिजीत चौधरी। सर्वप्रथम कुबेर समूहाचे या कविता सादरीकरण उपक्रमासाठी मनपूर्वक धन्यवाद। मी जी कविता सादर करतोय तिचं शीर्षक आहे पांथस्थ। पांथस्थ म्हणजे प्रवासी। आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक घटनांचा, प्रत्येक पायरीचा यात उल्लेख करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। सादर करतो इवलेसे बालपण, नाविण्याचे कुतूहल मी, अडकळत चावरणारी पावले, नटकट पांथस्थ मी, गोंडस बालक्रीडा, बागडणारा स्वच्छंद मी, हल्लड खट्याळ जगणे, चैतन्याचा पांथस्थ मी, शाळेची मस्ती, शिकण्याची उमेद मी, निरागस मनाची दारे, मैत्रीचा पांथस्थ मी, तारुण्याचे पंख, नभ शिवण्याचे स्वप्न मी, नकळत प्रेमाची स्पंदने, प्रीतीचा पांथस्थ मी, जरजर हृदय, हरवलेलं सर्वत्र मी, बोचणाऱ्या मोहक आठवणी, विरहाचा पांथस्थ मी, दाटलेल्या भावना, सावरलेलं मन मी, आर्त हसरा चेहरा, निश्चयाचा पांथस्थ मी, ध्येयाचा महामेरू, गाठण्याचे स्वप्न मी, पेटून शिखर गाठणे, यशाचा पांथस्थ मी, संसाराचे रेशीम बंध, तडजोडीचे कसब मी, आकसली स्वप्नांची दारे, प्रपंचाचा पांथस्थ मी, थकलेल्या बाह्या, कारुण्याचा अभिलाषी मी, आयुष्याची पिकली पाने, मावळतीचा पांथस्थ मी, आयुष्याची पिकली पाने, मावळतीचा पांथस्थ मी। धन्यवाद।